हरिओम हो, मी विद्यविराम हांडे चिखलठाणा संभाजीनगर उपासना केंद्र मी साधारण बापूकडे दोन हजार बारापासून येते आणि असाच कोरोनाच्या काळातला मुलीचा डिलेवरीचा अनुभव आलेला आहे तो मी आता सांगणार आहे माझ्या मुलीची डिलेवरी एप्रिलमध्ये होती आणि तेव्हा कोरोनाचा खूप कडक काळ होता आम्ही तिला जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळ एका दवाखान्यात आणि आई एका दवाखान्यात राहावे लागेल बाळाचं वजन खूप कमी आहे आणि तिच्या गर्भात पाणी पण नव्हतं राहिलेलं मी सारखी बापूंना सांगत होते बापू रा तुलाच काही करायचं आहे आणि तिला जेव्हा आम्ही चेक करून आणलं तेव्हा डॉक्टरांनी तिला चार आठ दिवसाची गोळ्या औषधं दिली होती मग घरी आलो मुंबईचा एका सखीचा फोन आला मला काय म्हणते तू गेल्यापासून काय फोन नाही केला मी तिला म्हटलं अगं माझ्या मुलीला डिलेव्हरीला आणलेलं आणि डॉक्टरनी असं सांगितलंय तर ती म्हणे का काळजी करती अगं तुझ्यापेक्षा आपल्या बापाला जास्त काळजी आहे आणि त्याला जास्त टेन्शन आहे म्हणजे डिलेवारी दुका टेन्शन घेत तो सवळ करणार आहे तो आणि मी निमित्त मात्र आहे तिच्या एका शब्दाने मला खूप म्हणजे आश्वासन असा शब्द होता तिचा मी म्हटलं किच्या तोंडून बापूच बोलतो आहे आपल्याला आणि मग चार आठ दिवसांनी परत डिलेवरीला नेलं आणि गोळ्या औषधांनी तिच्या बाळाचं वजन पण वाढलं आणि तिची डिलेवरी पण चांगली झाली आणि दोघं मायलेकरं सुखरूप राहिले घरी आले घरी आल्यानंतर चार आठ दिवसांनी तिला खूप ताप आला आणि तिला दवाखान्यात न्यायचं होतं सारखा बापू आठवत होता बापूरा काही करशील तू आता याच्यात जर हिचं कोरोनाचं जर चेक केलं आणि हिला कोरोना निघाला तर बाळ एवढं छोटं बाळ हिला कुठे घेऊन जाऊ मी आणि तूच काहीतरी कर आणि हिचे टेस्ट पण करायचं काम नको पडू देऊ आणि हिला घरीच आराम पडू दे तिचा पण खूप विश्वास होता ती पण बापू भक्त आहे आणि ती बापूला पण सांगत होती आई तू काय टेन्शन घेते बापू आहे ना आपला आणि मग जेव्हा डॉक्टर होतो त्यांच्याकडे गेलो त्याला विचारलं म्हटलं तिला आणू का तर तो बाळांचा डॉक्टर होता तो म्हणे काकू तिला घेऊन या मी तिला चेक करतो म्हणे मग त्यांनी चेक केलं तिला आणि तो म्हणे काकू ती बाळ तिचं पिलं नाही ना त्याच्यामुळं तिचं थंडी ताप कमी होत नाही म्हणे हे गोळ्या औषधांनी तिला फरक पडून जाईल म्हणे मग त्यावेळेस असं अनुभवलं मी त्या कोरोनाच्या काळामध्ये की हा बापू जर आपल्या आयुष्यात नसतं तर आपलं आयुष्य काहीच नसतं शून्य मात्र होतं बापूराय तुझी ग्वाही आहे माझ्या बघता असं कुठलेही प्रारब्ध बदलीन तोडीन वा घालीन बांध आणि हे तू करूनच दाखवतो हरिओम श्रीराम आंबज्ञ नात